Today is Makar Sankranti. Makar manje hivalyachi vel kiwa ti vel jeva surya golardhapasun sarvadhik lamb asto. Sankranti ha shabd gati darshavto. आपण या पृथ्वीवर एक टप्पा पार करून पुढच्या टप्प्यात गेलोय. ही मकर संक्रांती आहे, याचा अर्थ सूर्यासोबतचं आपलं नातं, जे या ग्रहावर आपल्या जीवनाचा स्रोत आहे, ते बदलतंय. जेव्हा मी म्हणतो की सूर्यासोबतचं नातं बदलतंय, जे लोक मुंबई आणि दिल्ली आणि सगळ्या मोठ्या शहरात राहतायत आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात, त्यांना आता चिंता वाटतेय येणाऱ्या उन्हाळ्याची, उष्णतेची, पाणी टंचाई, कदाचित लोडशेडिंग आणि इतर अनेक गैरसोयी ज्या होऊ शकतात. तुम्ही हे समजलं पाहिजे की ह्याचा अर्थ आपल्याला जीवनाचा स्रोतच नकोसा व्हायला लागलाय. अगदी एका पानापासून एक वनस्पती, एक झाड ते एका कीटकापर्यंत, पुरुष स्त्री लहान मुलांपर्यंत प्रत्येक जीव या ग्रहावरचा सौर ऊर्जेवर चालतोय. सूर्य हा आपला जीवनाचा आधार आहे, पण त्याला आपण घाबरतोय. कारण जेव्हा सूर्य त्याचं पूर्ण रूप दाखवायला लागतो, तेव्हा आपल्याकडे एकही झाड उरलं नाहीये त्या खाली बसायला. आपण या भूमीची हानी केली आहे आपल्या सुखसोयींच्या शोधापायी. मुळात हे निव्वळ अज्ञान आहे ज्यामुळे आपण हे केलंय. वेळ आली आहे आपण हे नीट करण्याची. जेव्हा सूर्य वर येईल, तेव्हा तुमच्या मुलांकडे एखादं झाड नसावं त्या खाली बसायला किंवा चढायला. जमिनीवर पुरेशी हिरवळ, पुरेसं पाणी नसावं का? तर या मकर संक्रांतीला मला तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जीवनात हे निश्चित करायला हवंय, तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं, की आपण पुरेसं सक्षम व्हायला पाहिजे. या देशातल्या पुढच्या पिढ्या पुरेशा सक्षम बनल्या पाहिजेत आनंदाने उन्हाळ्याचं स्वागत करण्यासाठी. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण निसर्गात अनुकूल वातावरण निर्माण करू, जिथं जमीन पिकांनी पाण्यानी भरलेली आहे आणि माती पाणी धरून ठेवण्यासाठी पुरेशी समृद्ध आहे. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं मकर संक्रांती साजरी करू शकतो. या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सूर्य तसाही वर येणारच आहे, तुम्ही त्याला हाताळू शकताय की नाही एवढाच प्रश्न आहे. चला हे घडवून आणूया.